आज आपण मेजर्स ऑफ डिस्पर्शन ही काय कन्सेप्ट आहे ती बघणार आहे. आता आपण मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी बघितलं, आता डिस्पर्शन बघणार आहे. आता फॉर एक्झाम्पल आपल्याकडे समजा मार्क आहेत एका विद्यार्थ्याची, तीन विद्यार्थ्यांची मार्क आहेत, 49, 50 आणि 51 एका विद्यार्थ्याचे मार्क आहेत 100 पैकी. दुसऱ्याची मार्क आहेत 50, 50, 50 आणि तिसऱ्याची मार्क आहेत 0, 50, 100. जर आपण या तिघांचा जर मीन काढला, ॲव्हरेज मार्क काढली, तर तिघांचीही ॲव्हरेज मार्क येतात 50. मग इथं ॲव्हरेज तिघांचं 50 आलं म्हणजे तिघं एकसारखे आहेत का परफॉर्मन्सला? तर आपल्याला दिसून येते की पहिला चांगला आहे परफॉर्मन्स, दुसऱ्याचा त्याच्यापेक्षा थोडासा कमी आहे, परंतु तिसऱ्याचा परफॉर्मन्स एवढा चांगला नाही आहे. का? तर मार्कात व्हेरिएशन भरपूर आहे याच्या, याच्या मार्कात व्हेरिएशन कमी आहे. मग हे व्हेरिएशन मोजायचं कसं? कारण सेंट्रल टेंडन्सीवरून आपल्याला एक व्हॅल्यू मिळाली, रिप्रेझेंटेटिव्ह मीन मिळाला, बा 50 मिळाला, परंतु या तिघांचा 50 अर्थ म्हणजे तिघ जण एकसारखे परफॉर्म करतात असं नाही आहे. मग व्हेरिएशन कसं शोधू शकतो आपण? तर त्यासाठी वेगळ्या प्रकारचे फॉर्म्युले तयार केले गेले. तर ते फॉर्म्युले असे आहेत, काय करायचं, व्हेरिएशन म्हणजे एक सेंट्रल व्हॅल्यू आपण जी घेतलेली आहे, मेडियन, मोड, मीन, तर त्याच्यापासून ऑब्झर्वेशन किती लांब गेलेली आहे ते आपण बघायचं, डिस्टन्स बघायचं. तर आपण जर बघितलं, समजा आपण असं डिस्टन्स घेतलं की प्रत्येक व्हॅल्यू मधून त्याचा मीन वजा केला तर काय येईल? तर आता याचा मीन काढला तर काय येईल, वजाबाकी केली तर 0, 0, 0 येणार आहे. इथं येणार आहे -1, 0, 1, इथं येणार आहे -50, 0 आणि 50. म्हणजे 0 मधून त्याचा मीन वजा केला, -50 आला, 50 मधून 50 गेले 0 आलं, आणि 100 मधून 50 गेले 50 आलं. आता ह्यांचा जर आपण मीन काढला, हे जर नवीन व्हेरिएबल म्हणलं वाय, तर वायचा मीन काढला तर वायचा मीन काय येणार आहे, 0, 0, 0चा मीन येणार आहे 0. आता याचा पण मीन काय येणार आहे, 0 येणार आहे, कारण ह्याची बेरीज झाली -1, +1, 0 येणार आहे. इथं सुद्धा मीन किती येणार आहे, 0. मग आपल्याला इथे डेव्हिएशन काढून इथं अशा पद्धतीने उपयोग होत नाही, कारण काही पॉझिटिव्ह डेव्हिएशन आहेत, काही निगेटिव्ह डेव्हिएशन आहेत, आणि ती एकमेकाला कॅन्सल आउट करतात. मग याचा पर्याय काय काढायचा? तर पर्याय असा काढला गेला, एक तर आपण असं करू शकतो की x - x बार जे आहे त्याचा स्क्वेअर करायचा. स्क्वेअर करायचा म्हणजे काय? तर स्क्वेअर करायचा तर आपण काय करू शकतो, डिस्टन्स स्क्वेअर म्हणजेच काय होईल, 0, 0, 0 असंच येणार आहे. आता इथं काय होईल, -1. आता 49 - 50 - 1 येणार आहे, 1 चा स्क्वेअर होणार आहे 1, 0 चा वर्ग होणार आहे 0, आणि 1 चा स्क्वेअर 51 - 50 घेतलं त्याचा स्क्वेअर येणार आहे 1. आणि इथं जर आपण घेतलं तर इथं येणार आहे 50 चा वर्ग येणार आहे 2500, 0 आणि 2500. मग आपण याचा मीन काढला, या सगळ्यांचा जर मीन काढला तर याला आपण समजा झेड म्हणलं तर झेड बार म्हणजेच काय असणार आहे, 1/n (x - x बार स्क्वेअर) (x - x बार स्क्वेअर) तर आपण ते काढू शकतोय. तर आता झेड बार, आता यांचा मीन येणार आहे 0, याचा मीन काय येणार आहे, 2/3 येणार आहे, आणि याचा मीन काय येणार आहे, तर या 2500 + 2500 होणार आहे 5000, 5000 + 0 म्हणजे किती होणार आहे, 5000/3 जो काय येईल तो. तर ही पहिली मेथड झाली की याच्यात आपण काय केलं, डिस्टन्स म्हणजे प्रत्येक एक्स मधून त्याचा मीन वजा केला, मीन वजा केल्यानंतर त्याचा स्क्वेअर करायचा आणि मग त्याची बेरीज करून करायचं. तर ह्याला आपण म्हणतो व्हेरियन्स, याला आपण नाव दिलं व्हेरियन्स. तसंच दुसरी एक पद्धत आहे, दुसरी पद्धत आहे त्याच्यात आपण काय करतो की स्क्वेअर न करता ऍब्सोल्यूट डिफरन्स घेणार आहे. ऍब्सोल्यूट डिफरन्स घ्यायचा म्हणजे काय करायचं की जे वजा साईन आलेलं आहे त्याच्याऐवजी पॉझिटिव्ह साईन घ्यायचं, आणि मग त्यावेळेला आपण मीन डेव्हिएशन काढू शकतो. मीन डेव्हिएशन आपण नंतर बघणार आहे, पण तुर्तास आपल्याला व्हेरियन्सचा फॉर्म्युला अशा पद्धतीने तयार झालेला आहे. व्हेरियन्स म्हणजे काय, तर x - x बार स्क्वेअर म्हणजे मीन मधून सगळ्या ऑब्झर्वेशन मधून मीन वजा करा, त्याचा स्क्वेअर करा आणि त्याचा मीन काढा. तर आपल्याला पहिलं व्हेरिएशनचं मेजर मिळालं डिस्पर्शनचं, 1/n (xi - x बार स्क्वेअर i going from 1 to n).
तर अशा पद्धतीने आपल्याला पहिलं मेजर्स ऑफ डिस्पर्शन मिळालेलं आहे. त्याचं नोटेशन असं आहे व्हेरियन्सला सिग्मा स्क्वेअर. तर आपण आता सिग्मा स्क्वेअर इंडिव्हिज्युअल डेटा, त्याच्यानंतर डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन आणि कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनसाठी बघणार आहे. आता हा फॉर्म्युला आपल्याला अशा पद्धतीने सिम्प्लिफाय करता येतो, वन अपॉन एन समेशन एक्स आय स्क्वेअर मायनस एक्स बार स्क्वेअर, अशा पद्धतीने हा फॉर्म्युला सिम्प्लिफाय होतो. मग कॅल्क्युलेशनसाठी आपण हा फॉर्म्युला वापरणार आहे, समेशन एक्स आय स्क्वेअर अपॉन एन मायनस एक्स बार स्क्वेअर. कारण काय होतं, जनरली प्रत्येक व्हॅल्यूमधून एक्स बार वजा केल्यानंतर मे बी डिफरन्स हा पॉईंटमध्ये येऊ शकतो, पॉईंटचं स्क्वेअर करणं आणि मग त्याची बेरीज करणं थोडंसं अवघड जाऊ शकतं, म्हणून आपण हा फॉर्म्युला वापरणार आहे. तर आपण आता एक्झाम्पल बघूया इंडिव्हिज्युअल डेटासाठी कसं कर वर्कआउट करायचं ते. समजा आपल्याकडे डेटा असा आहे, मार्क आहेत विद्यार्थ्यांची 5, 3, 2, 5, 4 असे आपल्याकडे मार्क आहेत विद्यार्थ्यांची 10 पैकी मिळालेली. आता याचं व्हेरिएशन काढायचं, मार्कांच्यातलं व्हेरिएशन काढायचं, व्हेरियन्स काढायचं आपल्याला असं सांगितलं. तर आपल्याला कॉलम काय करावं लागणार आहे, एक्स स्क्वेअर, म्हणजे आता प्रत्येक व्हॅल्यूचा स्क्वेअर करा, 25, 9, 4, 25, 16. तर अशा पद्धतीने एक्स स्क्वेअर मिळाला. मग आपल्याला काय करावं लागणार आहे, तर ह्या एक्स स्क्वेअरची बेरीज करावी लागणार आहे आपल्याला. तर आता एक्स स्क्वेअरची बेरीज आपण करूया कॅल्क्युलेटर वापरून, 25 + 9 + 4 + 25 + 16 79 आली. आणि आपल्याकडे ऑब्झर्वेशन आपल्याकडे आहेत, एन किती आहे, तर आपल्याकडे 5 ऑब्झर्वेशन आहे, एन इज इक्वल टू 5 आहे. मग याचा व्हेरियन्स कसा काढणार आहे, सिग्मा स्क्वेअर इज इक्वल टू समेशन एक्स स्क्वेअर अपॉन एन मायनस एक्स बार स्क्वेअर. आता एक्स स्क्वेअरची बेरीज किती आलेली आहे, 79 / 5. आता माझा मीन काढायला पाहिजे, याचा मीन काय येणार आहे, तर आपल्याला या सगळ्या ऑब्झर्वेशनची बेरीज करावी लागेल, 5 × 3 = 8, 2 = 10, 15 × 4 = 19, म्हणजे मीन काय येणार आहे, 19/5. तर 19/5 जर घेतलं तर येतं ते 3.8. इथं 3.8 वर्ग करावा लागेल किंवा स्क्वेअर करावा लागेल. मग 79/5 करूया आपण, 79/5 = 15.8 + 3.8 करायचं आहे, 3.8 × 3.8 येणार आहे 14.44. मग आपल्याला काय करावं लागेल, यांची वजाबाकी करावी लागेल, 15.8 + 14.44, तर येतं 1.36. मग आपण याला म्हणणार आहे हा आपला डेटाचा आलेला व्हेरियन्स. आता व्हेरियन्सचं जर स्क्वेअर रूट काढला, सिग्मा स्क्वेअर म्हणजे व्हेरियन्स, त्याचं जर स्क्वेअर रूट काढलं तर त्याला म्हणतात स्टँडर्ड डेव्हिएशन. सिग्मा म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ सिग्मा स्क्वेअर, म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 1.36 जे काय येईल तो आपला काय असणार आहे, सिग्मा असणार आहे. तर हा सिग्मा म्हणजे याला म्हणतात स्टँडर्ड डेव्हिएशन. मग आपलं 1.36 स्क्वेअर रूट काढलं की आपल्याला सिग्मा मिळून जाईल. तर अशा पद्धतीनं सिग्मा स्क्वेअर म्हणजे व्हेरियन्स, सिग्मा म्हणजे स्टँडर्ड डेव्हिएशन. आता स्क्वेअर रूट काढताना आपल्या समोर प्रश्न येणार आहे, स्क्वेअर रूट पॉझिटिव्ह असतं किंवा निगेटिव्ह असतं, पण सिग्मा हा स्क्वेअर रूट घेताना ऑलवेज पॉझिटिव्ह घ्यायचा. कारण का, तर सिग्मा हे डिस्टन्स आहे. डिस्टन्स म्हणजे काय आहे की सेंटर मीन पासून ऑब्झर्वेशन किती लांब गेलेले हे मोजतो डिस्टन्स, अँड डिस्टन्स कधीही निगेटिव्ह नसतं, त्याच्यामुळे याचं स्क्वेअर रूट ऑलवेज पॉझिटिव्ह आपण घेणार आहे. तर हे अशा पद्धतीनं व्हेरियन्स आणि स्टँडर्ड डेव्हिएशन आहे. याच्यात अजून एक येतं रेंज, मेजर्स ऑफ डिस्पर्शन. आता रेंज म्हणजे काय आहे, तर मॅक्सिमम ऑब्झर्वेशन मायनस मिनिमम ऑब्झर्वेशन. आता याच्यातलं मॅक्सिमम ऑब्झर्वेशन आहे 5, मिनिमम ऑब्झर्वेशन आहे 2, तर रेंज येणार आहे 3. तर अशा पद्धतीने रेंज म्हणजे मॅक्सिमम ऑब्झर्वेशन मायनस मिनिमम ऑब्झर्वेशन केलं की रेंज मिळतं. तर आपल्याला हा पहिला आपण बघितलं इंडिव्हिज्युअल डेटासाठी रेंज, व्हेरियन्स आणि स्टँडर्ड डेव्हिएशन कसं काढायचं ते. आता आपण ग्रुपड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनसाठी बघणार आहे, डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनसाठी बघणार आहे. आता आपल्याला एक्स आणि एफ अशा पद्धतीचा डेटा आहे. आता एक्स आपल्याकडे आहे, समजा मार्क आहेत विद्यार्थ्यांची 5, 4, 3, 2. 5 मार्क मिळालेला एक विद्यार्थी आहे, 4 मार्क मिळालेला एक आहे, 3 मार्क मिळालेले 4 विद्यार्थी आहेत आणि 2 मार्क मिळालेले 5 विद्यार्थी आहेत असं आपण गृहित धरू. तर एफ म्हणजे फ्रिक्वेन्सीची बेरीज, कॅपिटल एन किती आहे आपली, किती ऑब्झर्वेशन आहेत आपल्याकडे, तर 11 ऑब्झर्वेशन आहेत.
मग आपल्याला व्हेरियन्स काढायसाठी आधी मीन काढावं लागणार आहे. मग मीन काढायचं आहे तर मीनचा फॉर्म्युला काढताना एक्स एफ ची आपल्याला लागणार आहे. एक्स एफ म्हणजे आता 5 × 1 येणार आहे 5, 4 × 1 किती येणार आहे 4, हे येणार आहे 12, येणार आहे 10. तर आता याची बेरीज करून घेऊया, 5 + 4 + 12 + 10 31. तर हा झाला आपला एक्स एफ. आता आपल्याला एक्स स्क्वेअर एफची बेरीज लागणार आहे. x² × f म्हणजे आता x चा वर्ग करायचा, स्क्वेअर करायचा आणि त्याला एफ निघायचं, म्हणजे इथे येणार आहे 25. इथे काय होईल, 4² × 1, 4 × 16 येणार आहे. आता इथे किती होईल, 3² × 4, 3 × 9, 9 × 36 आणि इथे काय होईल, 2² × 5 हे येणार 20. तर आपल्याला एक्स स्क्वेअर एफची बेरीज काढायची, 25 + 16 + 36 + 20 हे 97 बेरीज झालेली. मग आपण व्हेरियन्स काढणार आहे. व्हेरियन्सचा फॉर्म्युला इथं थोडा मॉडिफाय होतो. इथं काय होतं, समेशन मग असे होतं x² / (n - x²²), आता इथं एक्स स्क्वेअर एफ येतं कारण फ्रिक्वेन्सीनं मल्टिप्लाय करावं लागतं, डिवायडेड बाय N - x²². कॅपिटल एन म्हणजे फ्रिक्वेन्सीची बेरीज कारण तेवढे ऑब्झर्वेशन आहेत. ऑब्झर्वेशन आपल्याकडे 4 नाही तर ऑब्झर्वेशन ऍक्च्युली 11 आहेत ऑब्झर्वेशन. तर समेशन एक्स स्क्वेअर एफ किती आलेली आहे, 97/11 वजा मीन. एक्स बारचा फॉर्म्युला काय, एक्स बार म्हणजे एक्स आय ची बेरीज, एक्स एफ ची बेरीज किती आलेली आहे ती 31/11 आणि त्याचा काय होणार आहे, वर्ग होणार आहे. तर मग आपण 31/11 करूया. 31/11 2.818 चा वर्ग होणार आहे आणि 97/11 8.818 हा आलेला आहे. तर आपण आता काय करणार आहे, 8.818 वजा 2.818 स्क्वेअर म्हणजे 2.818 आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे तर ते 7.94, 941. मग त्याच्यातून 8.818 वजा करूया, उत्तर येणार आहे आपल्याला येणार आहे 0.877. तर हा आपला व्हेरियन्स आहे. तर याचं स्क्वेअर रूट काढलं की आपल्याला सिग्मा मिळणार आहे, म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 0.877 जे येईल ते आपलं स्क्वेअर रूट असणार आहे. तर अशा पद्धतीनं व्हेरियन्स आणि स्टँडर्ड डेव्हिएशन. रेंज इथं किती येणार आहे, रेंज असेच असणार आहे, मॅक्सिमम ऑब्झर्वेशन 5, मिनिमम ऑब्झर्वेशन 2, म्हणजे रेंज किती असणार आहे, 5 - 2 येणार आहे 3. तर हे अशा पद्धतीनं आपल्याला मीन आपण स्टँडर्ड डेव्हिएशन काढलेलं आहे, व्हेरियन्स काढलेलं आहे आणि रेंज काढलेली. तर अशा पद्धतीने आपण काढू शकतो ग्रुपड फ्रिक्वेन्सी डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनसाठी. आता ग्रुपड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनसाठी कसं हे काढायचं ते आपण बघूया. क्लास आणि फ्रिक्वेन्सी, क्लास आणि फ्रिक्वेन्सी. आता क्लास आहेत समजा मार्क आहेत मुलांचे 4 ते 6, 6 ते 8 आणि 8 ते 10, तीनच क्लास आहेत असं आपण गृहीत धरू. 4 ते 6 मध्ये समजा 7 विद्यार्थी आहेत, 6 ते 8 मध्ये समजा 3 विद्यार्थी आहेत आणि 8 ते 10 मध्ये 1च विद्यार्थी आहे. तर आपल्याला इथे काय करावं लागणार आहे, जेव्हा आपल्याकडे क्लास येतो त्यावेळेला आपल्याला क्लासचा मिड पॉईंट काढावा लागतो. इथे एक्स नाही आपल्याकडे म्हणून मिड पॉईंट. 4 आणि 6 मीन काय येणार आहे, 5. मिड पॉईंट म्हणजे अप्पर लिमिट प्लस लोअर लिमिट डिवायडेड बाय 2, म्हणजे 4 + 6/2. इथे किती असणार आहे परत, 7, आणि याचा मिड पॉईंट असणार आहे 9. तर आपण जे मगाशी जे कॉलम केले होते तेच केलं, फक्त एक्सेप्टच्या ऐवजी एम एफ होणार. आता M × F, आता M × F म्हणजे किती होणार आहे, 35, 21, 9 आणि M² F पुढचा कॉलम येणार आहे. M² F म्हणजे काय होणार आहे, 25 × 7
पाचा पाचा 25 × 60 175. आता हे काय होईल, 7 × 7 × 3 तर हे येणार आहे 147, आणि 9 चा वर्ग होणार आहे 81 × 1 म्हणजे हे आलं 81. तर आपल्याला फ्रिक्वेन्सी आलेली किती, आपली 11 आलेली आहे, म्हणजे कॅपिटल एन 11 आहे. एम एफ आता याची बेरीज करायची आपल्याला, 35 + 21 + 9 हे येणार आहे 65, आणि एम स्क्वेअर एफ 175 + 147 + 81 हे होणार आहे 403. तर अशा पद्धतीने आपल्याला एम एफ आणि एम स्क्वेअर एफ मिळालेला आहे. आता आपण व्हेरियन्स काढणार आहे सिग्मा स्क्वेअर. तर सिग्मा स्क्वेअर असणार आहे आपला फॉर्म्युला समेशन एम स्क्वेअर एफ, आता एक्स ऐवजी फक्त एफ आहे, एम आलेला आहे, डिवायडेड बाय एन मायनस एक्स बार स्क्वेअर. आता एम स्क्वेअर एफ, एम स्क्वेअर एफ किती आहे बेरीज, 403/11 वजा मीन काय आहे आपला, तर एम एफ ची बेरीज आलेली आहे 65/11 चा वर्ग. तर 403/11 करूया आपण, ते तर 36.63 वजा 65/11 करणार आहे 5.909 चा वर्ग. आता 5.909 चा वर्ग आपण किती येतो बघूया, तो येतो 34.916 आणि हे येणार आहे 36.63. वजा केल्यानंतर येते 1.444. तर हा आला तुमचा व्हेरियन्स. स्टँडर्ड डेव्हिएशन असणार आहे याचं स्क्वेअर रूट, कॅल्क्युलेटरवर निघू शकतं ते. आणि रेंज, रेंज म्हणजे मॅक्सिमम ऑब्झर्वेशन मायनस मिनिमम ऑब्झर्वेशन. मॅक्सिमम ऑब्झर्वेशन आहे 10 आणि मिनिमम ऑब्झर्वेशन आहे 4, तर इथं रेंज येणार आहे 10 - 4 = 6. तर अशा पद्धतीने आपण कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनसाठी व्हेरियन्स, स्टँडर्ड डेव्हिएशन आणि रेंज काढू शकतो. तर आज आपण मेजर्स ऑफ डिस्पर्शनची दोन मेजर्स बघितली, कुठले स्टँडर्ड डेव्हिएशन आणि व्हेरियन्स एकसारखंच आहे. स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजे व्हेरियन्सचा स्क्वेअर रूट आहे, आणि रेंज अशा पद्धतीनं आणि त्यांचे कॅल्क्युलेशन कसे करायचे, इंडिव्हिज्युअल डेटा, डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन आणि कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. थँक्यू.